तर नुकतंच लाईफ दरम्यान रोहित आणि रुचिराची लव्ह स्टोरी समृद्धी त्यांना विचारताना दिसली. बेडरूम एरियात हे तिघजण बसले होते एकाच बेडवरती. त्यावेळी समृद्धीने प्रश्न केला की तुम्ही कसे भेटला, तुमची लव्ह स्टोरी कुठून सुरू झाली. तर यावरती रुचिरा म्हणाली, जेव्हा आम्ही पहिलं भेटणं झालं होतं आमचं फ्रेंड्स थ्रू, त्यावेळेला या दोघांमध्ये भांडणं झाली होती. पहिल्याच भेटीत या दोघांची भांडणं झाली होती. रुचिराचं असं म्हणणं होतं की आम्ही दोघं जण एक कॉमन आहोत, खूप सारखे विचार करणारे लोक आहोत, दोघं जण आहोत, त्यामुळेच आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली. पहिल्याच दिवशी कॉन्फ्लिक्ट झाले आणि मग त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अशी स्टोरी त्यानंतर समृद्धीने अजून विचारला की तुम्ही घरच्यांना कसं सांगितलं. तर याबाबत सांगताना रोहित दिसून आला की रोहित म्हणाला की माझ्या माझ्या घरच्यांना तर लगेच कळलं होतं, हिने तिच्या वाढदिवशी सांगितलं तिच्या घरच्यांना. तर असं सगळं समृद्धी त्यांना विचारत होती. शिवाय रोहितने असं सांगितलं की रुचिराला रोहितच्या गोष्टी जपून ठेवायला आवडतात. ते म्हणजे टास्कमध्ये खेळताना रोहितला एकदा लागलं होतं, त्यावेळी रुचिराने टिश्यूने त्याचं रक्त पुसलेलं आणि तो टिश्यू रुचिराने सांभाळून ठेवलाय अजूनपर्यंत. तर त्यानंतर अजून काही अशा गोष्टी आहेत, जसे की टास्कमध्ये रोहितने रुचिराला फूल दिलंय ते सुद्धा तिने सांभाळून ठेवलं होतं. असं सगळं सांगताना त्यानंतर समृद्धीने विचारलं, तुम्ही कधी लग्न करणार आहात. तर यावरती रुचिरा आणि रोहित म्हणाले की बघू, अजून तरी काही खास ठरलं नाहीये. रुचिरा म्हणाली की तिचं लग्न करायचाही विचार नव्हता, तिला लग्न कधीच करायचं नव्हतं. पण रोहित आल्यानंतर तिचं मत बदललंय आणि आता ती लग्नासाठी तयार झालीये. सो लवकरच कदाचित रोहित आणि रुचिराच्या लग्नाची बातमी देखील येऊ शकते बिग बॉस संपल्यानंतर. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला रोहित रुचिराची जोडी आवडते का, ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ मराठी जसका.